आजचा आपला हा मटन किमा बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इकडे हे 2 चमचे धणे घेतलेले आहेत, 2 या कश्मीरी लाल मिरच्या आहेत, 1 हिरवी मिरची आहे आणि असे हे 3 दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत, 1 चमचा काळी मिरी आहे आणि साधारण हे 1/2 वाटी सुकं खोबरं आहे. तर आपल्याला सगळ्यात आधी हे सगळं भाजून घ्यायचं आहे. आधी आपण हे सगळं भाजून घेऊ, सुकं खोबरं आपण नंतर भाजूया. हे साधारण 2 मिनिटं मी भाजून घेतलेले. आता हे आधी आपण ताटात काढून घेऊया सगळं. आणि आता ह्यात आपण सुकं खोबरं भाजून घेऊया. आता नारळ सुद्धा भाजून झालेला आहे, हा सुद्धा याच्यामध्ये काढून घेऊ. आणि आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. हे बघा, हे असं आपण याचं वाटण बनवून घेतलेलं आहे. आता मटण किमा बनवण्यासाठी कढईमध्ये मी तेल घेतोय. आपल्याला हा किमा बनवायला तेल थोडं जास्तीच वापरायचं आहे. साधारण 3 पळ्या तेल घेतलेले आहेत. तेल गरम झाल्यावरती यामध्ये मी 1/2 चमचा हिंग घालतोय. त्यावर आता 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत, एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत, ते घालतोय. कांदा आपल्याला या तेलामध्ये मस्त परतवून घ्यायचा आहे. त्याला थोडा हा लालसर होईपर्यंत आता याला कोंबून घेऊ. कांदा आता कोमत आलेला आहे. यामध्ये मी आता 2 चमचे आलं लसणाची पेस्ट घालतोय. आणि आता ही आलं लसणाची पेस्ट सुद्धा परतून घेऊया. त्याचा वास मुळेपर्यंत छान अशी परतून घेऊ. आलं लसणाची पेस्ट सुद्धा परतून झालेली आहे. आता यामध्ये मी 1 टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून, ते घालतोय. टोमॅटो आपण छान नरम करून घ्यायचं आहे याच्यामध्ये. त्यातला टोमॅटो सुद्धा छान नरम पडलेला आहे. आता मी यात हा मटण किमा घालतोय. आम्ही 1/2 किलो किमा घेतलेला आहे. आणि आता हा किमा आपल्याला साधारण 4 ते 5 मिनिटं छान असा परतवून घ्यायचा आहे. आणि आपण हे सतत हलवत राहायचं, त्याच्याने असे गुड्डे नाही झाले पाहिजे. आपल्याला किमा असा सुट्टा झाला पाहिजे पूर्ण. बघा, आता हा किमा मी साधारण 5 मिनिटं नुसतं असं परतवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघताय त्याला कसं पाणी सुटलेलं आहे. आपल्याला हा किमा बनवताना याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. हे जे आता किम्याने त्याचं जे पाणी सोडलेलं आहे त्यातच आपल्याला हा किमा शिजवायचा आहे. आता मी यात 1 चमचा हळद घालतोय. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि साधारण 2-3 मिनिटं आपण हे असंच परतवत राहायचं आहे. यात आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता यामध्ये आपण जे मगाशी वाटण बनवून घेतलेलं होतं ते घालतोय. व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचंय. वाटण घातल्याबरोबरच किम्याचा एक छान असा सुगंध येतोय अर्थात. वाटण आता छान परतवून घेतलेलं आहे. तुम्ही बघताय साईडने याला तेल सुटायला लागलं आहे. आता मी यात 1 चमचा लाल मिरची पावडर घालतोय. थोडंसं तेल घालतोय वरून आणि हे सगळं पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊ. यात मी आता ही थोडीशी कसुरी मेथी घालतोय कुस्करून.
तर आपण 3 ते 4 मिनटं हा किमा याच्यामध्ये शिजवून घेऊया. किमा आहे तर याला शिजायला काय जास्त वेळ नाही लागणार आहे. आता हे 3-4 मिनटं मी किमा हा शिजवून घेतलेला आहे. ॲक्च्युली आधी पण त्याला आपण मस्त असा परतवून घेतलेला होता, त्याच्यामुळे हा छान शिजलेला आहे. आता यात मी साधारण 1/2 चमचा गरम मसाला घालतो आहे. आणि यावर कोथिंबीर घालतोय. आपला हातचा मटन किमा तयार झालेला आहे. खूप छान झालेला आहे, म्हणजे मी तर टेस्ट करून झाला पण तो शिजतानाच होता. चव खूपच छान आलेली आहे बघा. आणि कसा असा मस्त मोकळा झालेला आहे.